यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो, कारण इथला शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक शेती करत आला आहे। त्यात कधी पाऊस नाही तर कधी पीक होत नाही। अशा महागाव येथील शेतकरी जयंत चौधरी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत झेंडूच्या फुलांची शेती केली आहे। दसऱ्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलाला विशेष महत्त्व असते। इतरही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळावे असा निर्णय घेतला आहे, असे जयंत चौधरी यांनी सांगितले। वनाची मारीगोल्ड म्हणून वन आहे आणि लवकर येणारी व्हेरायटी आहे। याच्यामध्ये कसं आहे की एकरी साधारणतः 25-30 हजार रुपये खर्च येते आणि उत्पादनाचा जर भाव जर पाहिला तर शेतकऱ्यांना समजा फुल शेती करायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, कारण शेतकऱ्यांना जर केलं समजा एक साधारणतः एकरामध्ये एक 50 क्विंटलपर्यंत तरी 50 ते 60 क्विंटलपर्यंत तरी माल निघते। 20 रुपये किलोनं जरी गेलं तर 1 लाख रुपयाचा व्हावं लागला, 30 हजार रुपये त्याच्यातला खर्च मायनस केला असता त्याच्यातून साधारणतः 70-80 हजार रुपये त्याच्यातून मिळतात, उत्पादन मिळतं त्याच्यात। मैनुद्दीन सौदागर, संघर्ष न्यूज, उमरखेड। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका।